सीबीआयनं कथित दारू घोटाळ्याच्या आरोपात 8 तासांच्या चौकशीनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली आणि या अटकेमागे गलिच्छ राजकारण असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलाय. सिसोदिया यांना अटक झाल्यानं आप सरकारसमोर एक मोठं आणखी एक संकट आहे, कारण दिल्ली सरकारच्या 33 विभागांपैकी 18 खाती ही मनीष सिसोदिया यांच्याकडे आहेत. यामध्ये गृह, अर्थ आणि शिक्षण यासारख्या महत्वाच्या खात्यांचा समावेश आहे. सिसोदियांच्या अटकेविरोधात आता आपकडून देशव्यापी निदर्शनं केली जाणार आहेत. आणि यासंदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे थेट दिल्लीहून आपल्या बरोबर जोडले गेलेत. राम, आज आप रणकंदन पेटवणार आहे, आज आपची रस्त्यावर आंदोलन होणार आहेत, काय नेमकं दिल्लीमध्ये या संदर्भातली रणनीती आपनं आखली आहे? बिलकुल, आम आदमी पार्टीचं कार्यालय आहे दीनदयाल उपाध्याय मार्ग या ठिकाणी कार्यालय आहे आणि हे भाजपच्या जवळच कार्यालय आहे. इथे मोठा पोलीस बंदोबस्त. अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा हे कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी दिल्लीतील सर्व कार्यकर्ते आम आदमी पक्षाचे येऊन निदर्शन करणार आहेत आणि मोदी सरकारच्या विरोधामध्ये आणि त्याचबरोबर सीबीआयच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुद्धा करणार आहेत. याचबरोबर हरियाणा, रोहतक आणि पंजाब आणि इतर सर्वच ठिकाणी, सर्वच राज्यामध्ये मनीष सिसोदिया यांना जी अटक करण्यात आलेली आहे त्याच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन उभं करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच काही ठिकाणी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत, कडक बंदोबस्त केलेला आहे, 144 कलम सुद्धा काही ठिकाणी लागू केलेला आहे. खर तर जे की लिकर पॉलिसी जी आणली होती, म्हणजेच की जे दारूच्या मद्य योजना जी आणली होती त्याच्यामध्ये मोठा घोटाळा झाला, आर्थिक घोटाळा झाला आणि व्यापाऱ्यांना फायदा मिळवून दिला, सरकारला यामध्ये नुकसान झालं आणि याच्यामध्ये मनीष सिसोदिया यांचा मोठा रोल असल्याचं कारण सांगून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि आता आज त्यांचं मेडिकल चेकअप केलं जाणार आहे, त्यानंतर कोर्टामध्ये त्यांना सादर केलं जाणार आहे. एकंदरीतच आता ही रस्त्यावरची लढाई कशा पद्धतीने पुढे नेते हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे. राम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि दिल्लीतल्या प्रत्येक अपडेटवर जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद. तर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली, या अटकेमागचं नेमकं हे प्रकरण काय आहे, काय कारण आहे, पाहूया ग्राफिक्सद्वारे. नोव्हेंबर 2021 मध्ये दिल्ली सरकारकडून नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू करण्यात आलं. सर्व सरकारी आणि खासगी दारूची दुकानं बंद करून नवीन निविदा काढल्या. मद्य माफियांवर अंकुश बसवण्याचा उत्पादन वाढीचा आप सरकारला याद्वारे विश्वास होता. नवीन धोरणानंतर दारूची सर्व दुकानं खासगी व्यावसायिकांकडे आणि सरकारचं त्यामुळे आर्थिक नुकसान झालं. नवीन धोरण लागू करताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप झालाय आणि हेच अटकेमागचं प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24